मित्रांना आपण अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा बघितली. स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान सारंग आयोजित खासदार चषक 2018 वन मॅन शो धनाजी पाटील यांच्या वतीनं हा क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण या मैदानावर अतिशय खेलीमिलीच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे. आणि अंतिम विजेता संघ ठरलेला आहे धनेश इलेवन कोक्से. पुन्हा एकदा आपलं हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय सुंदर मराठी हिंदी दाक्षिणात्य धून पेश केली डीजे प्यारी आपण पुढे मित्रांनो षटकार चौकार त्यानंतर स्वागत आणि सन्मान केला जाणार या मंडप डेकोरेटर रवींद्र पाटील. आपण मंडप अतिशय जबरदस्त तसेच आपल्यापर्यंत साफ सूत्र क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट ज्याने पोहोचवलं प्रिन्स मुली चे प्रोपरायटर रवी. तसेच मित्रांनो मानवाच्या मुख्य गरजा अन्न वस्त्र मित्रांनो गेली 25 वर्षांपासून अतिशय जबरदस्त स्वागत आणि सन्मान करत गेली 4 दिवस स्वागत आणि सन्मान विचार त्यानंतर मित्रांनो बक्षीस वितरणाला आम्ही सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला अंतिम विजयी संघ
मी माझी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या उत्कृष्ट गोलंदाज घोष करायचा आहे आणि हे पारितोषिक आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक जैन बलिराम गायकवाड पिंपळनेर यांच्याकडे. येस विवेक शेलार त्याने 10 गडी बाद केले त्या स्पर्धेमध्ये. धनेश इलेव्हन सक्सेस या संघाचा. मी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सारंगाव माननीय श्री गोपाल पाटील आपणास विनंती करणारे आपल्या शुभ असतो. या स्पर्धे विजेत्यांच्या माननीय या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज कोण गेस करायचा आहे. गेस करायचा कोण असेल. यस गावदेवी ओवली ग्रामीण गटातून. तब्बल सिटी मित्रांनो या स्पर्धेमधला चतुर्थ विजयी संघ पायनियर स्पोर्ट्स भिवंडी. पायनियर स्पोर्ट्स भिवंडी संघाचा प्रतिनिधी किंवा खेळाडू कोणी असेल तर आपण योगदान पारितोषिक देण्यासाठी मी माजी पोलीस पाटील तसेच विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुरेश सारंग सौ उषा शिवाजी पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ असते. पायनियर स्पोर्ट्स भिवंडी या संघाला चतुर्थ विजयी संघाचं पारितोषिक बहाल करायचं आहे. विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार. तृतीय विजय संघ गाव जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्याकडून बहाल झालं होतं. तृतीय विजय संघ सारंगाव आणि त्यांच्या सौ विद्यमान सरपंच उषा शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम खासदार चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार. या स्पर्धेमधली रनर्स टीम अंतिम उपविजयी संघ आहे एक्विरा मानकोली. एक्विरा मानकोली मित्रांनो रनर्स टीम राहिलेली आहे एक्विरा मानकोली आणि या संघाला आकर्षक ट्रॉफी आणि बाईक सिटी 100 बाईक आपण पाहू शकता. सुरुवातीला आकर्षक ट्रॉफी दिली जाते ती एकविरा मानकोली या संघाला. त्यानंतर बाईकवर सवार होणार आहे अजित भोईर. पाहू शकता आपण रनर्स टीम एकविरा मानकोली संघाला ही बाईक दिली जाते. रनर्स टीम आहे एकविरा मानकोली. विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार. त्यानंतर या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर गेस करायचा कोण असेल. यस तकदीर माली ज्याने 142 धावा कुठले आणि 4 फलंदाजांना तंबूमध्ये पाठवलेले आणि हे पारितोषिक आम्हाला प्राप्त झालं होतं जैन बलिराम गायकवाड यांच्याकडून पिंपळनेर गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक.
142 धावा आणि 4 फलंदाज बाद केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर तकदीर माली. तकदीर माली आपण मालिकाविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी रमन बुवा माली यांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा मालिकाविरुद्ध पारितोषिक. त्याचबरोबर गोपालजी पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय हे मालिकाविरुद्ध पारितोषिक तकदीर यास प्रदान करायचं आहे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन टीम धनेश इलेवन कुकसे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विद्यमान सुरुवातीला ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायचे. खासदार चषक 2018 चॅम्पियन संघ धनेश इलेवन कुकसे. विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंग सौ उषा शिवाजी पाटील समाजसेवक शिवाजी पाटील सारंगाव माजी पोलीस पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनाजी पाटील गोपाल पाटील समाजसेवक सारंगाव आणि रमणबुवा माली अखंड हरिनाम सप्ता अहबप यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ धनेश इलेवन कुकसे या संघाला. त्यानंतर तीन बाईक दिले जाणार आहेत. आपण बाईकवर सवार व्हायचे धनेश इलेवन कुकसे. पाहू शकता आपण विजेत्यांचे अभिनंदन.